पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीसह विविध भागातील क्षेत्रीय कार्यालय, उद्यानं, रुग्णालय आणि पाणी पुरवठा विभागात सुरक्षा रक्षक नेमण्यात आले. गेल्या वर्षभरापर्यंत पालिकेकडे 1633 सुरक्षा रक्षक कार्यरत आहेत. मात्र ही संख्या कमी आहे सांगत 600 सुरक्षा रक्षक नव्यानं भरती करण्यात आले. त्यासाठी टेंडर प्रक्रिया मात्र राबवण्यात आली नाही. 2014-15 सुरक्षा रक्षक नेमण्यासाठी 12,60,00,000 तरतूद केली होती. मात्र सुरक्षा रक्षक वाढल्यानं ही रक्कमही काही कोटींनी वाढली. त्यामुळे पालिकेच्या सुरक्षा विभागात होणाऱ्या घोटाळ्याच्या चौकशीची मागणी केली जाते. पुणे महानगरपालिका सुरक्षा विभागाचे काही अधिकारी आणि काही ठेकेदारांच्या संगनमताने महानगरपालिकेचं कोट्यवधी रुपयाचं नुकसान झालं. चुकीच्या पद्धतीने विविध प्रक्रिया राबवली तरी सुद्धा स्टँडिंगने त्याला मान्यता दिली. ह्या सर्व अनियमितता ज्यांनी केली आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. या सगळ्या गोष्टीचा खुलासा झाला पाहिजे आणि मगच त्यासाठी लागणारा निधी आम्ही देऊ. आधीच्या सुरक्षा रक्षकांच्या वेतनावरून वाद सुरू असताना नव्यानं एवढे सुरक्षा रक्षक का नेमले असा सवाल केला जातोय. खुद्द काँग्रेसच्याच नगरसेवकांनी आरोप केल्यानं पालिकेतील भाजपचे गटनेते गणेश बिडकर यांनी या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली आहे. अत्यंत चुकीची पद्धत, चुकीचा पायंडा प्रशासनाकडनं पाडला जातोय. तो कोणाच्या दबावाखाली पाडला जातोय हा पण एक महत्वाचा विषय. त्यामुळे यात मुख्य सभेत पूर्ण चर्चा करून या संदर्भाचा सविस्तर अहवाल प्रशासनाकडनं मागवला जाईल. जे दोषी असतील त्यांच्यावर निश्चितपणे कारवाईची मागणी भारतीय जनता पार्टीतर्फे करण्यात येणार आहे. पुणे महापालिकेनं एखाद्या कामाचं टेंडर काढलं आणि त्यात घोटाळा नाही झाला असं क्वचितच होतं. त्यातच आता या नवीन सुरक्षा रक्षक भरतीची भर पडली आहे असंच म्हणावं लागेल. यावर आता महापालिकेतील अधिकारी मात्र बोलायला तयार नाही. त्यामुळे सुरक्षा रक्षक भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. नितीन पाटणकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.